झटपट टेस्टी आणि हेल्दी चटपटीत असा ब्रेकफास्ट आपल्याला बनवायचा आहे. प्रत्येक गृहिणीच्या डोक्यामध्ये असतं की आजचा ब्रेकफास्ट हा हेल्दी असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये इडली बनवत असतो आणि त्यातील काही इडली शिल्लक देखील राहतात, तर अशाच शिल्लक राहिलेल्या इडलीपासून आज आपण इडली फ्राय ही रेसिपी बनवणार आहोत. तर या इडली फ्रायची चव तिखट आंबट आणि चटपटीत अशी असणार आहे. इडली फ्राय तुम्ही ब्रेकफास्टला देखील देऊ शकता, त्याचबरोबर लहान मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कोल्हापुरी किचन फूड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली फ्राय. एका प्लेट मध्ये शिल्लक राहिलेली 10 ते 12 इडली घेतलेली आहे. आता या इडलीला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इडलीचे तुकडे आपण आपल्या आवडीनुसार करू शकता, तर मी या इडलीचे तुकडे अशा प्रकारे कट करून घेत आहे. दिसायला देखील हे तुकडे खूपच सुंदर दिसत आहेत. आता हे तुकडे जास्त जाड देखील नाही ठेवायचे आणि जास्त पातळ देखील नाही कट करायचे. तर अशा प्रकारे या इडलीच्या तुकड्यांची साईज ठेवलेली आहे. यामुळे मसाला जो आहे त्या प्रत्येक पीसला व्यवस्थित लागण्यास मदत होते. तर इथे मी सर्वच इडल्या कट करून घेतलेल्या आहेत. एक पॅन गरम करत ठेवूया, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. तर तेल हे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता, इडली फ्रायला जास्त तेल नाही लागत. तर इथे मी जवळपास 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. तेल गरम झाले आहे, यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी घालूया. त्याचप्रमाणे थोडेसे जिरे देखील घालून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कलोंजी देखील वापरू शकता. आता हे मस्त तडतडून घ्यायचं आहे. यामध्येच मी 10 ते 12 मेथी दाणे घालून घेतलेले आहेत. मेथी दाण्याचा खूपच छान असा फ्लेवर इडली फ्रायला येतो. तीनही वस्तू व्यवस्थित फ्राय झाल्या की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत. तर आपल्या आवडीनुसार तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. तर ही मिरची जास्त काही तिखट नाही, याला आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. मिरची छान फ्राय झालेली आहे. यामध्ये आपण थोडीशी 1/2 चमचा हळद घालून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे. इथे मी 1/2 चमचा घरगुती मसाला घालून घेत आहे. याला देखील व्यवस्थित फ्राय करायचं आहे. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता लाल तिखट घातल्यामुळे इडली फ्रायला छान असा कलर देखील येतो. यामध्ये सावकाशपणे इडलीचे तुकडे घालून घेणार आहोत. इडलीमध्ये ऑलरेडी मीठ आपण घातलं होतं. थोडंसं चवीनुसार आपण साधारणपणे 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे इडलीचे तुकडे आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत. इडलीचे तुकडे तुटले नाही पाहिजेत अशा प्रकारे आपण हलक्या हाताने याला परतून घेऊया. इडली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. यामध्ये आता आपण 1/2 लिंबू पिळून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला देखील घालू शकता. लिंबू किंवा चाट मसाला घातल्यामुळे इडली फ्रायची टेस्ट खूपच चटपटीत अशी लागते. तर अशा प्रकारे हलक्या हाताने हे इडलीचे तुकडे मी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर कोथिंबीरीचा देखील खूप छान असा फ्लेवर येतो. मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही व्हेरिएशन म्हणून किसलेलं चीज देखील घालू शकता. त्याचप्रमाणे शेव घालून लहान मुलांना देऊ शकता. यामध्ये तुम्ही किसलेले चीज बारीक शेव घालू शकता व यापासून इडली चाट ही रेसिपी देखील बनवू शकता. तर अशा प्रकारे हे इडली फ्राय रेसिपी तयार आहे. फक्त याला आता आपल्याला 1 ते 2 मिनिटे वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे सर्व मसाले इडलीच्या आतमध्ये व्यवस्थित मुरतील. 1 ते 2 मिनिटानंतर इडली फ्राय ही तयार आहे. याला पुन्हा आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त अशी चटपटीत इडली फ्राय रेसिपी तयार आहे. यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पुन्हा एकदा पेरून घेणार आहोत.
आजचा इडली फ्रायचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसही. तोपर्यंत बाय बाय.